शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याने शिवसेनेअंतर्गत वादाला सुरुवात झाली आहे. 2024 साली वाकचौरेंनी अनेकांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे शिवसैनिकांमध्ये सुरू असलेली खदखद संगमनेर येथे लोकसभा समन्वयक आणि संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत बोलावण्यात आलेल्या बैठकीत चव्हाट्यावर आली, ज्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले आणि एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण करण्यासाठी धावून गेले. हा सगळा वाद पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू असून अगोदरच वाकचौरे यांच्या पक्षबदलाच्या भूमिकेमुळे नाराज असलेले शिवसैनिकांची नाराजी पूर्ण दूर होत नाही तोच पदाधिकाऱ्यांसोबत वाकचौरे आल्याचे पाहून संतापलेल्या शिवसैनिकांचा पारा आणखीनच सरकला आणि ठाकरेंचे शिवसैनिक एकमेकांना भिडले. या सर्व प्रकारातून भाऊसाहेब वाकचौरे यांचे अपयश दिसून येत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पक्षांतर्गत निर्माण झालेल्या द्वेष शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांना डोकेदुखी ठरणार असल्याचं बोललं जातंय. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट.